हिंदू बंधू भगिनींना संघटित करून त्यांना हिंदू धर्म शिक्षण देऊन जनजागृती करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी कणकवलीत हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू धर्म शिक्षण देऊन धर्मप्रेम वाढवण्यासाठी हिंदू धर्म जनजागृती सभेचे आयोजन केले जाते. 18 फेब्रुवारी रोजी कणकवलीत विद्या मंदिर हायस्कूलच्या पटांगणावर सायंकाळी 5 वाजता हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 16 फेब्रुवारी रोजी कणकवली शहरातून वाहनांची रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर संजय सामंत यांनी दिली. यावेळी सनातन संस्थेचे राजेंद्र पाटील, डॉक्टर नितीन ढवण आदी उपस्थित होते. 18 फेब्रुवारी रविवार या दिवशी कणकवलीमध्ये विद्या मंदिर हायस्कूलच्या पटांगणावर भव्य अशा एका हिंदू धर्म जागृती सभेचे आयोजित करण्यात आलेले आहे. आयोजन करणारी संस्था आहे हिंदू जनजागृती समिती. या समितीतर्फे अशा प्रकारच्या 1200 अधिक सभा संपूर्ण भारतभर आयोजित केलेली आहेत. सिंधुदुर्गामध्ये 50 अधिक सभा अशा आयोजित केलेल्या आहेत. त्यापैकी जी एक आपण सभा आयोजित करत आहोत, या सभेचा उद्देश आहे की हिंदूंना संघटित करणे, हिंदूंना त्यांच्यावर होणाऱ्या आघाताविषयी माहिती करून देणे, हिंदूंना धर्मशिक्षित करणे, ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या सभांचं आयोजन करतो. या सभेला आपण कणकवली आणि आजूबाजूसाठी 5000 जास्त धर्मप्रेमी आणि हिंदू उपस्थित राहतील असं नियोजन केलेले आहे. त्या दृष्टिकोनातून आपण गावोगावी प्रसार बैठका घेत आहोत. होर्डिंग, बॅनर्स, भित्तीपत्रकं, निमंत्रण पत्रिका ह्या माध्यमातून आपण प्रसार करत आहोत आणि जास्तीत जास्त हिंदूंनी या सभेला उपस्थित राहावं असं आपण प्रयत्न करत आहोत. सभेला कोण मार्गदर्शन करणार आहे? सभेला मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटकमध्ये जे श्रीराम सेना आहेत, त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद मुतालिक उपस्थित राहणार आहेत. तसेच सनातन संस्थेच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक हे उपस्थित राहणार आहेत आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री मनोजी खाडे हे उपस्थित राहणार आहेत. तर यांचा एक प्रभावी मार्गदर्शन असं आपल्याला उपलब्ध त्या दिवशी होणार आहे.